नमस्कार, मराठी बिग बॉस या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मराठी समाजाबद्दलचा जो एक न्यूनगंड तयार करण्यात आलेला आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करतो की मराठी माणसाला उद्योग व्यवसाय हा खूप चांगला जमत नाही, पण हा गैरसमज आहे. आणि हा गैरसमज ज्यांनी ठरवला आहे, ज्यांनी तो न्यूनगंड पुसून टाकला आहे, अशा व्यक्तींना आपण या कार्यक्रमाअंतर्गत भेटतो. याच अंतर्गत आज आपण भेटणार आहोत ते मनोज तिरोडकर सरांना, GTL च्या मनोज तिरोडकर सरांना. मनोज तिरोडकर ग्लोबल समूहाचे संस्थापक, आज भारतीय टेलिकॉम क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील सर्वात मोठ्या समूहाचे संस्थापक म्हणून मनोज तिरोडकर यांची ओळख आहे. वयाच्या 21व्या वर्षी ग्लोबल समूहाची स्थापना करून तिरोडकरांनी त्यांच्या दूरदृष्टीची चुणूक 1986 सालीच दाखवून दिली. पण इतकंच नाही तर वयाच्या 27व्या वर्षी GTL या कंपनीची यशस्वी अशी शेअर बाजारात नोंदणीही करण्यात आली. आज सुमारे 40 देशांमध्ये GTL चा व्यापार आहे आणि 1100 कोटी रुपयांचा निव्वळ नफा हा ग्लोबल समूह दरवर्षी कमावतोय. तर ABP माझ्यामध्ये आपलं स्वागत. गेल्या काळामध्ये तुमचं नाव चर्चेत आलं ते मुख्यतः काही विशेष अशा टेकओव्हर्सनी आणि टेलिकॉम सेक्टरमधल्या तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चर बिझनेसमुळे. आज भारतात टेलिकॉम इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणावर वाढली, पण या टेलिकॉम इंडस्ट्रीचं जे पोटेन्शियल आहे ते तुम्ही वयाच्या 21व्या वर्षी ओळखलं आणि GTL या कंपनीची तुम्ही स्थापना केली. मुळात वयाच्या 21व्या वर्षी उद्योगात येणं, कारण त्या अगोदर तुम्ही व्यवसाय करत होतात, 18व्या वर्षी तुम्ही पहिला डिस्ट्रीब्युशन आणि तसा व्यवसाय सुरू केलेला होता, त्या काळामध्ये आपण टेलिकॉममध्ये जावं असं मुळात का वाटलं? याची मूळ ह्याच्यामध्ये मी जेव्हा 17 वर्षाचा असताना फॉरेनला गेलो होतो सिंगापूरला, त्यावेळी बेसिकली मी एका ऑफिसमध्ये एका व्यक्तीला भेटायला गेल्यानंतर मी एक फॅक्स मशीन बघितली, जिकडे की तुम्हाला माहिती आहे इकडनं एका बाजूने पाठवलेला मेसेज दुसऱ्या बाजूला फोटोकॉपी होऊन येतो. ते जरी आत्ता आपल्याला सगळ्यांना माहिती असणारी गोष्ट असली तरी जवळजवळ 30 ते 35 वर्षापूर्वी ती एक प्रकारची नॉवेल्टी होती. ते बघितल्यानंतर माझ्या अशा मनात आलं की बेसिकली ह्या अशा काही टेक्नॉलॉजीज जर इंडियामध्ये आणल्या किंवा अशा काही क्षेत्रामध्ये जर काम केलं तर त्याच्यातून धंदा किंवा व्यवसाय ॲज वेल ॲज कॉमर्स या दृष्टीने फारच उन्नती होऊ शकत, आणि त्या दृष्टीने लक्ष ठेवून आम्ही टेलिकॉमचा बिझनेस सुरू केला होता. साधारण तो काळ 1985 चा 1985 जर्मनीमध्ये तुम्ही सुरुवात सर्वात अगोदर बघितलं ते फॅक्स मशीन आणि त्यातून तुम्ही GTL ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्या अगोदर म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी तुम्ही ॲपलचे कॉम्प्युटर्स किंवा इतर काही टेक्नॉलॉजी जी आहे त्या डिस्ट्रीब्युशन व्यवसायात होता आणि तिथेच तुमच्यातली उद्योग व्यवसायातली चुणूक जी आहे ती पाहायला मिळाली. 20व्या वर्षी तुम्ही ओळखले जाऊ लागलात एक उद्योजक म्हणून. हा डिस्ट्रीब्युशनचा व्यवसाय जो आहे तिथून बाहेर येऊन ज्यावेळेला तुम्ही GTL ची स्थापना केली त्यावेळेला तशी डिमांड नसेल टेलिकॉम सेक्टरच्या इन्फ्रास्ट्रक्चरची. आज तुम्ही टॉवर इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे मुख्यतः टेलिकॉम कंपन्यांना जे लागतं ते तुम्ही पुरवता, त्यावेळेला व्यवसायाचं काय स्वरूप होतं ज्यावेळेला GTL तुम्ही स्थापन केली आणि कामाला सुरुवात केली? वे बॅक ॲक्च्युली याची सगळ्याची सुरुवात जवळजवळ 1982-83 सालापासूनच इफ यू रिमेंबर टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने किंवा टेलिकॉमच्या दृष्टीमध्ये आपली एवढी उन्नती झालेली नव्हती. ऑर्डिनरी कॉर्डलेस इन्स्ट्रुमेंट जरी घ्यायचं झालं तरी DOT कडून परमिशन लागत असे, फॅक्स मशीन लावायची झाली तर लायसन्स लागत असे, अशा काळाचा जो क्षण होता. आम्ही जे ॲपल कम्प्युटरचं डिस्ट्रीब्युशन सुरू केलं होतं त्याच्यामागे ॲपल कम्प्युटरने इंट्रोड्यूस केलेली विझीवॅक टेक्नॉलॉजी, व्हॉट यू सी इज व्हॉट यू गेट. जसं की आजही तुम्ही बघाल तर इन टर्म्स ऑफ युजर इंटरफेस ॲपल कम्प्युटर्स अँड ॲपलची सगळी प्रोडक्ट फारच युजर फ्रेंडली असतात. तर आमचं सगळं लक्ष बेसिकली प्लग अँड प्ले ह्या दृष्टीने टेक्नॉलॉजीकडे होतं आणि ते केवळ डिस्ट्रीब्युशनमध्ये नव्हतं, इनिशियली ते सर्व्हिसिंगमध्ये झालं. कारण बऱ्याच लोकांनी घेतलेली प्रोडक्ट्स, कॉर्पोरेट इंडिव्हिज्युअल्स किंवा अशा व्यक्तींनी त्यावेळी घेतलेली प्रोडक्ट्स, त्यावेळी फॉर एक्झाम्पल एन ऑर्डनरी कॉर्डलेस फोनची किंमत 15-20 हजार रुपये वगैरे असायची, या लेवलवर असताना लोकांना ती प्रोडक्ट फेकून देणं हा त्यावेळेला ऑप्शन नव्हता. त्यामुळे सर्व्हिस सेंटर्स किंवा सर्व्हिसिंग केपेबिलिटी असलेले डिस्ट्रीब्युशन ह्या इकडनं त्या गोष्टींची सुरुवात झाली आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम बऱ्याचशा गोष्टींमध्ये जसा विस्तार झाला, इकॉनॉमी जशी ओपन झाली आणि जशी आम्ही कंपनी
फॉर्म केली. 1987 आम्ही ग्लोबल टेलिसिस्टम ही कंपनी त्याच्या अगोदर पार्टनरशिप फॉर्म म्हणून आम्ही धंदा करत होतो. आणि ते केल्यानंतर जसा बेसिकली लिबरलायझेशन जे काय इकॉनॉमी झालं, नॅशनल टेलिकॉम पॉलिसी 1990 आली आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने जसे कन्झ्युमरची पण रिक्वायरमेंट टेलिफोन इन्स्ट्रुमेंटपासून, ईमेलपासून, टेलेक्सपासून, बेसिकली ईमेल आणि आत्ता ऑफकोर्स इंटरनेट, ही बराबर वाढ या क्षेत्रामध्ये झाली. आणि गोल्डन पिरियड त्याचा होता 1990 to 2000 या क्षेत्रामध्ये. आणि ह्या याच्यामध्ये इंडियामध्ये टेलिकॉममध्ये मॅक्झिमम पेनिट्रेशन झालं. आणि बेसिकली ओरिजिनली जो काय एकदम छोटा बिझनेस होता त्याची जी अपॉर्च्युनिटी होती ती इंडियामध्ये आणि ओव्हरसीजमध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढली. निश्चितच सर, पण अगदी म्हणजे 21व्या वर्षी तुम्ही कंपनी सुरू केली आणि 5 वर्षामध्ये तुम्ही कंपनी शेअर मार्केटला लिस्ट करण्याचा निर्णय घेतला, यशस्वीपणे लिस्टिंगही झालं वयाच्या 27व्या वर्षी, ज्या काळामध्ये मुख्यतः शेअर मार्केटबद्दल खूप काही आकर्षण नव्हतं मराठी समाजाला, तर बिलकुलच नव्हतं. त्या काळामध्ये आपण शेअर मार्केटमध्ये जावं आणि एक पब्लिक लिस्टेड कंपनी करून त्यातून फंड रेज करावे, ही कल्पना मुळात कुठून आली? कारण वयाच्या 27व्या वर्षी इतकं मोठं पाऊल उचलणं हे क्रांतिकारकच म्हणावं लागेल. आमची ही कंपनी पब्लिक लिमिटेड करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट 2-3 प्रकारे होते. एक म्हणजे कॅपिटल रेज करणं, कारण त्यावेळेला कॅपिटल रेजिंगसाठी प्रायव्हेट इक्विटी किंवा व्हेंचर कॅपिटलसारखे प्रकरणं एवढी मोठ्या प्रमाणावर अवेलेबल नव्हती. त्याच्यामुळे ॲक्च्युली सर्व्हिसेस सेक्टरमध्ये प्रायव्हेट करणारी किंवा प्रायव्हेट जाणारी नॉन मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधली आमची सर्वात पहिली कंपनी होती. आणि ते विजन ह्याच्यासाठी आलं की आम्हाला त्यावेळेला अक्रॉस इंडिया सर्व्हिस सेंटर स्थापन करून आम्हाला बऱ्याच मोठ्या प्रमाणावर टेलिकॉम इक्विपमेंट्स चं इन्स्टॉलेशन केल्यानंतर सर्व्हिसिंग करणं हे महत्त्वाचं आहे जाणल्यामुळे आम्हाला त्याच्यासाठी पैसे रेज करायचे होते. आम्ही जवळजवळ 1.8 crore rupees रेज करण्यासाठी आमचा पब्लिक इश्यू केला होता. अगदी फक्त 1.80 crore येस इतक्या अमाऊंटसाठी फक्त. आणि ते 1.80 crore समोर आमचा इश्यू 52 times ओव्हर सबस्क्राईब झाला. आणि त्याच्यासमोर केवळ इंटरेस्टच आम्हाला त्यावेळेला जवळजवळ 3 crore वरती मिळालं होतं. म्हणजे कंपनीला 1.8 crore rupees पाहिजे होते ते. आणि त्यावेळी तशी परिस्थिती होती की तुम्ही जे पैसे रिफंड करता त्याचा इंटरेस्ट तुम्ही ठेवू शकत होता. त्याच्यामुळे आम्हाला त्या ह्याचा फार बेनिफिट झाला आणि आम्ही त्याच्यावरून आमचा बिझनेस आणि आमची सगळी बेसिक स्थापना करून घेतली. तशी कौटुंबिक पार्श्वभूमी जर बघितली तर थोडी व्यावसायिक होती. वडिलांनी त्या अगोदर शिपिंग इंडस्ट्रीमध्ये प्रयत्न केलेले होते, व्यवसाय सुरू केलेला होता, 10-15 वर्षाचा अनुभव घरात होता. वडील तसे नोकरी करून व्यवसायाकडे वळलेले, मुळात तो जो वडिलांकडून आलेला अनुभव होता त्याचा फायदा झाला व्यवसाय करताना? वडिलांच्या शिपिंग बिझनेसमध्ये मी 1980 त्यांच्याबरोबर ट्रेनिंग म्हणून काम करत होतो. त्याच्यामुळे त्यांचा बिझनेस त्यांनी 1977 सुरू केला होता. त्या 6-7 वर्षाचा अनुभव आणि त्याच्यामुळे झालेला ट्रॅव्हल आणि त्या ट्रॅव्हलमुळे झालेला एक्सपोजर इंटरनॅशनली, ह्याच्यातून बऱ्याचशा आयडियाज, बऱ्याचशा कन्सेप्ट किंवा बऱ्याचशी रिक्वायरमेंट आणि ज्या प्रकारे जग चालतं, जसं काय त्यावेळेला मी UK म्हणा, सिंगापूर म्हणा किंवा USA म्हणा, इकडे ट्रॅव्हल केल्यामुळे कन्सेप्च्युली बऱ्याचशा आयडियाज डेफिनेटली त्या कन्सेप्टमधून मिळाल्या. पण कॅपिटल नव्हतं. कॅपिटल सुरू करताना 10-15 lakh सुरू केल्यानंतर, हा IPO केल्यानंतर हळूहळू वाढवून ओवर अ पिरियड ऑफ टाईम ते कॅपिटल वाढवून त्याची गुंतवणूक करणं ही फार मोठी चॅलेंज होती. सर, मधल्या काळामध्ये साधारण 82-86 काळात ज्यावेळेला तुम्ही हे 86 सुरू केलं, त्या काळामध्ये तुम्ही टेलिव्हिजन सिरियल प्रोडक्शन आणि एक जिगर नावाचा हिंदी चित्रपट, आय थिंक जखम तुम्ही निर्मिती पण केलीत त्याची. येस. त्या क्षेत्राची आवड कशी, म्हणजे एकीकडे टेलिकॉममध्ये तुम्ही आणि दुसरीकडे टेलिव्हिजन किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये? बेसिकली ॲज अन एंटरप्रेनर मी बऱ्याचशा बिझनेसमध्ये लक्ष घातलं होतं ओरिजिनली टेलिकॉम. आणि यु नो आता जर तुम्ही बघितलं की TV किंवा TV रिलेटेड ब्रॉडकास्टिंग प्रोग्रामिंग हे फार मोठ्या प्रमाणावर बिझनेसेस स्केलअप झालेली आहेत. तर आय थिंक एनिथिंग टू डू विथ टेक्नॉलॉजी दॅट अलाउड प्रोडक्टिव्हिटी, क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन ह्या ठिकाणी माझा फोकस होता. आणि यु नो आय विश की 1985 आम्ही पार्टनर म्हणून एक मराठी TV सिरियल मी प्रोड्यूस केली होती, वाटाळेने लिहिलेली. आणि त्याच्यानंतर नई दिशा आहे म्हणून हिंदी TV पहिली सिरियल ही पण ओरिजिनली प्रोड्यूस बाय अमंग अदर पीपल अँड फायनान्स बाय अवर कंपनी. आणि हे अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या झाल्या
बऱ्याच वर्षापूर्वी. इनफॅक्ट दॅट वॉज माय फर्स्ट व्हेंचर आणि टेलिकॉम वॉज माय सेकंड व्हेंचर. ऑफकोर्स त्यावेळेला पण टी व्ही सिरियल करताना परमिशन लागायची, फक्त दूरदर्शन होतं, दुसरे चॅनल्स नव्हते, प्रायव्हेटाईज चॅनल अवेलेबल नव्हते, त्याच्यामुळे मार्केट लिमिटेड होतं. पण या बऱ्याचशा गोष्टीतून मला एंटरप्रेन्योरशिपबद्दल बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्याच्यामुळे उद्योजक म्हणून एक प्रकारचा अनुभव मिळाला आणि तो अनुभवाचा वापर ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम डेफिनेटली मला फार झाला. सर, तुमच्या आयुष्याचा एक मंत्र म्हणून मी जे वाचलं आहे, ऐकलं आहे, ते म्हणजे नो रिस्क इज द बिगेस्ट रिस्क. आयुष्यातल्या यशाचं गमक तुम्ही मानता की तुम्ही आयुष्यात ज्या ज्या रिस्क घेतल्या, जे धोके पत्करले, त्यातून आजपर्यंत जी घोडदौड जी आहे ती शक्य होऊ शकली? ह्याच्यासाठी आय थिंक वन हॅज टू बी मुव्हिंग फॉरवर्ड इन लाईफ. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आत्ताच आम्ही 2010 एअरसेल या कंपनीचे टावर एक्वायर केले, त्याच्यासाठी आम्ही जवळजवळ 8,400 करोड खर्च केले आणि त्याच्यानंतर आम्ही 1-2 मोठ्या प्रमाणावर प्रयत्न टावर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केले. पण त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की घेतलेली रिस्क जी आहे ती फार मोठ्या प्रमाणावर सध्या टेलिकॉममध्ये असलेल्या संकटामुळे सध्या क्वेश्चन मार्क्स आहेत त्याच्यावरती. त्याच्यामुळे ऑफकोर्स जर रिट्रोस्पेक्टिव्हली बघितलं की ओवर 30 म्हणजे 30 कालावधीमधले आम्ही घेतलेली रिस्क हॅज पेड ऑफ. आमच्या कंपनीमध्ये मोर दॅन 50,000 लोकांना डायरेक्ट इनडायरेक्ट जॉब्स आहेत. जवळजवळ 30-32,000 टावर लोकेशनमध्ये आमचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. 40 कंट्रीजमध्ये आम्ही प्रोजेक्ट केले होते, त्यातल्या 17-18 कंट्रीजमध्ये आम्ही अजूनही प्रेझेंट आहोत. तर इन्फ्रास्ट्रक्चर, जॉब क्रिएशन, कॉन्ट्रीब्युशन टू नॅशनल एक्सचेकर या दृष्टीने ही रिस्क पेड ऑफ झालेली आहे. पण इन टर्म्स ऑफ स्टेबिलिटी इवन आफ्टर 30 आजकाल जे काही टेलिकॉम सेक्टरमधले ज्या चॅलेंजेस आहेत त्या तुम्ही बघताय, स्पेक्ट्रमच्या म्हणा किंवा लायसन्सिंगच्या म्हणा किंवा 2G स्कॅमच्या प्रॉब्लेममुळे निर्माण झालेली परिस्थिती बघा, त्याचा परिणाम जो निगेटिव्हली बिझनेसवरती झालेला आहे त्याचा इम्पॅक्ट फार मोठा आहे. आणि त्या दृष्टीने ही रिस्क टेकिंग इज अ वे ऑफ लाईफ आणि वेदर इट इज पेड ऑफ अ नॉट ओवर अ पिरियड ऑफ टाईम, आय थिंक टाईम विल टेल. निश्चितच सर, साधारण 40-45 देशामध्ये असलेला विस्तार, तिथं केलेलं काम आणि त्यातून यश अपयश जे मिळत गेलं त्यातून पुढचा मार्ग निवडत जाणं, ही हा जो प्रवास आहे तो आपण तुमच्याकडून जाणून घेतो आहे. सरांशी ही चर्चा जी आहे ती आपण अशी सुरू ठेवणार आहोत, पण त्या अगोदर घेणार आहोत एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर आपण चर्चा करू ती मुख्यतः सरांच्या बालपणाबद्दल आणि मराठी कुटुंब, त्यातला संस्कार आणि त्या संस्काराचा उद्योग व्यवसायात होणारा उपयोग किंवा त्यातून येणारा न्यूनगंड सरांकडून जाणून घेऊ. पण त्या अगोदर घेऊ एक छोटासा ब्रेक. बघत राहा ABP माझा. नमस्कार, मराठी बिग बॉस या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय ती मनोज तिरोडकर सरांबरोबर. सर, आपण जी चर्चा केली ती मुख्यतः तुमच्या व्यवसायाच्या स्थापनेपासून त्यातलं स्ट्रगल या संदर्भातली, पण कोणताही व्यवसाय सुरू करायचा झाला की कौटुंबिक पार्श्वभूमी ही तशी महत्त्वाची असते, ती फक्त आर्थिकदृष्ट्याच असते असं नाही, तर जो मराठी कुटुंबातला एक संस्कार आहे तोही तसा महत्त्वाचा असतो. साधारण मराठी कुटुंबामध्ये एक संस्कार असतो, अरे खूप चांगलं शिक, चांगली नोकरी कर अशा स्वरूपाचा. त्यातून तुम्ही निवडला तो उद्योग व्यवसाय. तुम्ही एका टप्प्यावर शिक्षण न घेण्याचा निर्णय घेतला, अर्धवट शिक्षण सोडून तुम्ही व्यवसायाकडे वळला, त्यावेळेला मुख्यतः कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती? सी, बेसिकली मी पण सर्वसाधारण कुटुंबातूनच वरती आलेला होतो. मी म्युनिसिपल स्कूलमध्ये माझं शिक्षण झालं. माझे वडील बाहेरगावी जर्मनीला जाऊन ट्रेनिंग घेऊन आल्यामुळे त्यांचं जे काही एक्सपोजर होतं, त्याचं नॉलेज किंवा त्यांच्याकडून जे ऐकिवत होतं किंवा त्यांचा बिझनेस जो काही 1977 सुरू झाला होता, तिकडे जेव्हा समर हॉलिडेजमध्ये मी जायचो, त्याच्यातून असलेलं थ्रिल किंवा इंटरेस्ट किंवा चॅलेंजेस मी काय जे बघायचो, त्याच्यातून माझी उत्सुकता फार जागरूक झाली. आणि त्याच्यातून जेव्हा मला चान्स मिळाला तेव्हा फर्दर एज्युकेशनसाठी मी 1980 सुमारास जर्मनीला जेव्हा गेलो तेव्हा मला बऱ्याच मोठ्या प्रमाणावर जग बघायला मिळाल्यामुळे एका प्रकारे मला बिझनेसमध्ये फार इंटरेस्ट डेव्हलप झाला. त्याच्यानंतर मी 81 सुमारास जेव्हा परत आलो तेव्हा माझ्या वडिलांबरोबरच शिपिंगचा बिझनेस सुरू केला आणि त्या सुरू केलेल्या बिझनेसमध्ये मी फार मोठ्या प्रमाणावर लक्ष घालून 81 जवळजवळ 85-87 आम्ही शिपिंग बिझनेसमध्ये बरेचशी प्रोग्रेस केली. मला वाटलं की एक प्रकारचं मला ती जाणीव झाली नाही आणि कुटुंबाची माझ्या त्यांना पण मला वाटतं की जसं मी डे टू डे बेसिसवर आणि माझं काम जे काय होतं ते मी बेसिकली बरेचसे लोक एंटरप्रेन्युअर असताना भटकतात, कामाचं जॉब बघतात किंवा
बऱ्याच ठिकाणी ट्राय करतात. तशातली माझी परिस्थिती नव्हती. मला चान्स मिळाला, मी सरळ माझ्या वडिलांच्या बिझनेसमध्ये घुसलो, तिकडनं इंडिपेंडंट बिझनेस सुरू केला. ह्या बऱ्याच ठिकाणी मी मागे बघूनही कधी बघितलं नाही. कदाचित त्याला लक म्हणा, नशीब म्हणा, किंवा एक प्रकारची चळवळ करण्याची इंटरनल प्रवृत्ती म्हणा, कधीच कुटुंबाला असं भासलं नाही की हा शिक्षणात नाही आहे, किंवा त्याच्यामुळे त्याचे काय परिणाम जे असतात जे बऱ्याचशा कुटुंबांना बघायला लागतात, किंवा एखाद्या प्रकारचं व्यसन म्हणा किंवा डिप्रेशन म्हणा, तसं काही कोणाला जाणवून झालेलं नसल्यामुळे तो पिरियड एकदम फास्ट मुव्हिंग, आणखीन एकदम म्हणजे कोणी अपोजिशन तरी मला दिसलं नाही. अगदी. तुम्ही जर्मनीला ज्या काळात होतात त्या काळामध्ये एक छोटीशी नोकरी तुम्ही केलीत तिकडे, ती कशा स्वरूपाची होती? ते शिपिंग बिझनेसमध्ये, माझे वडील शिपिंग बिझनेसमध्ये होते, त्यावेळी मला फॉरेनला जाण्याची फार उत्सुकता होती, तिकडे जाऊन काम करण्याची उत्सुकता होती. त्याच्यापैकी एक आलेल्या शिप ओनरने जो जर्मन होता त्याला मी कन्व्हिन्स केलं आणि त्यांनी मला विजा पाठवून काम दिलं. त्यावेळी मी माझ्या वडिलांना कन्व्हिन्स केलं, माझं वय जेमथेम 17 होतं, की मी तिकडे जाऊन फॉरेनला शिक्षण घेईन. त्या बेसिसवर त्यांनी मला ती परमिशन दिली. पण त्याच्यानंतर त्या ज्या काही ट्रेनिंगमध्ये मला चटक लागली बिझनेस करण्याची, कामावरती जाण्याची, आणि कॉलेज किंवा अभ्यास करण्यामधला जो माझा इंटरेस्ट उडाला, अभ्यास म्हणजे अकॅडमिकमध्ये, पण माझी उत्सुकता बऱ्याचशा गोष्टींमध्ये जागी होती. शिपिंग म्हणा, इंटरनॅशनल ट्रेड म्हणा, टेलिकॉम म्हणा किंवा टेक्नॉलॉजी म्हणा, बऱ्याचशा गोष्टींमध्ये बियॉन्ड डिस्ट्रीब्युशन आम्ही पायनियरिंग इम्पॅक्ट मिळवलेला आहे. वेदर इट इज इन्फ्रास्ट्रक्चर, वेदर इट इज इंजिनिअरिंग इन टेलिकॉम, बऱ्याचशा गोष्टींमध्ये आम्ही प्रथमच केलेल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये घेतलेला इंटरेस्ट. आणि ही जी आहे ही एक प्रकारची अचीवमेंट केवळ माझी स्वतःची नाही आहे, आपल्या देशामध्ये असलेली संधी, असलेली केपेबिलिटी, लोकांनी दिलेलं उत्साहन आणि माझ्याबरोबरची असलेली टीम, या सगळ्यांचं एक प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन ओवर अ पिरियड ऑफ टाईम कल्मिनेट झालेलं आहे. त्याच्यामध्ये बरेचसे चढाव उतार, बऱ्याच वेळेला सक्सेस किंवा फेल्युअर हे पण आम्ही बघितलेलं आहे. आणि त्याच्यातून ट्रॅव्हल करत करत आजपर्यंत आम्ही ह्या परिस्थितीपर्यंत आलेलो आहोत. आणि इकडनं ऑफकोर्स आणखीन स्ट्रेंथन कंपनी करणं ही पण एक मेजर चॅलेंजेस आहे, कारण आता टेलिकॉम सेक्टर आणि त्याची परिस्थिती जी काय आहे ती लक्षात जर ठेवली तर बेसिकली एव्हरी डे इज लाईक अ न्यू डे. ह्या पद्धतीने चाललेलं आहे. सर, टेलिकॉम बिझनेसमध्ये तुम्ही पायनियरिंग आहात, ज्या स्वरूपामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही देताय, आज देशातलं नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून ग्लोबल टेलिकॉमकडे बघितलं जात आहे, पण त्याचबरोबर या GTL अंतर्गत आज अनेक छोट्या कंपन्या ज्या आहे त्या या समूहाचा भाग आहे. ओव्हरऑल आज समूहाचा टर्नओव्हर किती आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये तुम्ही कंपनी कुठे घेऊन जात आहे असं तुम्हाला वाटतं? आमच्या समूहाचा टर्नओव्हर जो 2 वर्षापूर्वी जवळजवळ 6,000 crore होता, तो आत्ता पॉवर आणि टेलिकॉममध्ये असलेल्या कठीण परिस्थितीमुळे जवळजवळ 4,500 crore आहे. आणि आमचा EBITDA अर्निंग बिफोर इंटरेस्ट डिप्रिशिएशन अँड टॅक्सेस जवळजवळ 1,100 crore स्वरूपात आहे. दिस इज द अर्निंग केपेबिलिटी दॅट इज देअर. पण फार मोठ्या प्रमाणावर ह्याची वाढ इकडनं होऊ शकते, कारण आमची गुंतवणूक सगळी मिळून जवळजवळ 25,000 crore घरात होती. त्याच्यामधली जवळजवळ 15,000 crore लोन होती, आणखी 9 ते 10,000 crore गुंतवणूक किंवा भांडवल किंवा कॅपिटल म्हणतात ते होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर इंडिपेंडंट ऑपरेटर जे म्हणतात त्याच्यामध्ये डेफिनेटली आमचं इंडियामध्ये लार्जेस्ट ऑपरेशन आहे. त्याच्यातून निर्माण होणारा कॅश फ्लो हा आत्ता जो आहे त्याच्या पलीकडे पण 2 ते 3 पटीने मोठ्या पुढे गेला पाहिजे होता. जसं की इंडियामध्ये 3G ऑप्शन झाल्यानंतर किंवा ब्रॉडबँड वायरलेसचा ऑप्शन झाल्यानंतर जो डिमांड या टेलिकॉमच्या सर्व्हिसेससाठी यायला पाहिजे त्याच्यामध्ये अजूनही एवढी वाढ झालेली नाही आहे. 2G स्कॅममुळे आपल्या देशाला मिळालेली निगेटिव्ह पब्लिसिटी आणि त्याच्यामुळे फॉरेनचं भांडवल जे इंडियामध्ये येत नाही आहे ह्या गोष्टीचा परिणाम टेलिकॉम सेक्टरवर निगेटिव्हली पडलेला आहे. पण टेलिकॉम सेक्टर हा GDP दृष्टीने किंवा आपल्या कंट्रीच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फार महत्त्वाचा बिझनेस आहे. टेलिकॉम म्हणा, पॉवर म्हणा, रोड्स म्हणा किंवा एअरपोर्ट्स म्हणा, हे इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर जरी आज निगेटिव्हली परस्यू केले जात असले तरी पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणावर ह्या बिझनेसमध्ये कन्सोलिडेशन म्हणा किंवा उन्नती म्हणा ही आलीच पाहिजे आणि येणार ह्याची आम्हाला खात्री आहे. अगदी. सर, 4G हा विषय आता चर्चेला आहे. 4G आलेला आहे, काही ठिकाणी उपलब्ध आहे, काही ठिकाणी उपलब्ध नाही. या परिस्थितीमध्ये तुम्ही टेलिकॉम सेक्टर, फक्त टेलिकॉम सेक्टर पुरतं मर्यादित राहणार असं नाही, त्यातून मग एंटरटेनमेंट सेक्टर असो, न्यूज असो, प्रत्येक सेक्टरला या प्लॅटफॉर्मवर संधी उपलब्ध असणार आहे. आणि त्या प्लॅटफॉर्मकडे तुम्ही कसं बघताय येत्या काळामध्ये?
आम्ही 4G मध्ये फॉर एक्झाम्पल जेव्हा 4G चा ऑप्शन झाला तेव्हा आम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपंट होतो. एक आमची कंपनी क्वालकॉम म्हणून जी 4G ची सर्वात मोठी टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर आहे त्यांच्याबरोबर आम्ही जॉईंट व्हेंचरमध्ये मुंबई दिल्ली हरियाणा केरला याचा स्पेक्ट्रम पण आम्ही विकत घेतला होता. ओवर अ पिरियड ऑफ टाईम आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस प्रोव्हायडर असल्यामुळे आम्ही तो स्पेक्ट्रम विकायचा ठरवला आणि तो आम्ही नंतर भारतीला विकला. पण या सेक्टरमध्ये आज US मध्ये म्हणा किंवा युरोपमध्ये म्हणा बऱ्याच ठिकाणी इंजिनिअरिंग किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरचं काम आम्ही करतो. शिवाय आत्ता इंडियामध्ये पण 4G किंवा 3G साठी लागणारे टावर्स आमचे टावर्स त्याच्यामध्ये कॉम्पिटन्सी आणि केपेबिलिटी असलेले आहेत. आणि शिवाय या सेक्टरमध्ये ओवर अ पिरियड ऑफ टाईम मायग्रेट करंट टेक्नॉलॉजी जी 2G किंवा 3G आहे ती त्याच्यामध्ये मायग्रेट पुढच्या 4-5 वर्षात पूर्णपणे असण्याची डेफिनेटली शक्यता आहे. त्या दृष्टीने तिकडे सर्व्हिसेस किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचं असलेलं जे काय केपेबिलिटी आहे किंवा जे काय अपॉर्च्युनिटी आहे ते दोन्ही आम्ही ॲड्रेस करणं महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही तिकडे सविस्तर लक्ष घालून सध्या बघत आहोत. अगदी सर, जो युवक आज उद्योग व्यवसायाकडे आशेनं बघतो आहे आणि स्वतःचं काहीतरी असावं नोकरीत न जाता अशा स्वरूपामध्ये प्रयत्न करतो आहे, त्याच्याजवळ कल्पना आहेत, पैशाची कमतरता असेल ती उभी करता येऊ शकते बँकांकडून व्हेंचर कॅपिटलकडून, पण ती जी एक मानसिकता आहे उद्योजकतेची ती निर्माण करण्याच्या दृष्टीनं काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? बऱ्याचशा गोष्टी. पहिलं म्हणजे फेल्युअर आपल्या झोळीत घेऊन शिकणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आज तुम्ही जेव्हा नोकरी करता जेव्हा नोकरी म्हणजे खात्री, तुम्हाला माहिती आहे तुमचा पगार येणार, तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला डेफिनेटली काही झालं तुम्ही काम केलं नाही केलं कधी कमी केलं कधी जास्त केलं तरी तुमचा पगार महिन्याच्या शेवटला येणार ही एक प्रकारची खात्री असते. धंदा जेव्हा तुम्ही करायला जाता तेव्हा बऱ्याचशा गोष्टींची खात्री किंवा बऱ्याचशा गोष्टींची कमिटमेंट केवळ तुमच्यावरतीच पडते. आणि शिवाय आपल्या देशामध्ये अजूनही अशा प्रकारचं वातावरण नाही आहे की जो माणूस बिझनेस करतो किंवा जो इंडस्ट्रियलिस्ट आहे त्याला भेटून गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट अधिकारी म्हणतील की बाबा हाऊ कॅन आय हेल्प यू प्लीज, अशा प्रकारचं वातावरण आपल्या देशात नाही आहे. अशा प्रकारचं कल्चरही आपल्या कंट्रीज नाही आहे. त्याच्यामुळे ॲक्च्युली जो धंदेवाईक आहे त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणावर अनसर्टनिटीज डे टू डे बेसिसवर येत असतात आणि त्या अनसर्टनिटीजमधून कधीकधी सक्सेस येतं कधीकधी फेल्युअर येतं. येणारं फेल्युअर मला वाटतं की आपले मराठी मंडळी आणि आपले महाराष्ट्रीयन लोक हृदयाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर लावतात आणि एखादा माणूस फेल्युअर झाला की कल्चरली केवळ महाराष्ट्रामध्ये नाही पण आपल्या देशामध्ये पण अ पर्सन हू कम्स क्लोजर टू बँकरप्सी त्याला म्हणतात तू बँकरप्ट आहेस. पण बऱ्याचशा देशामध्ये जर तुम्ही बघाल आज अमेरिकेमध्ये बरेचसे लोक जे ॲपल कम्प्युटर्स वर्ल्डमधली सर्वात व्हॅल्युएबल कंपनी ही एकेकाळी जवळजवळ बँकरप्सीमध्ये आली होती. अशा बऱ्याचशा कंपन्या फार मोठ्या प्रमाणावर आणि त्याचे एंटरप्रेनर्स स्टीव जॉब्स जो ॲपलमध्ये त्यांनी सुरू केलं त्यांनी ऑल ओव्हर सुरुवात करून अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी क्षेप आणखी धैर्य दाखवल्यामुळे बऱ्या मोठ्या प्रमाणात त्यांची भरभराट पण झालेली आहे. पण सर्वात जास्त त्याच्यासाठी लागणारं मानसिक धैर्य हे माणसाकडे इनबिल्ट पाहिजे आणि हे माणसाने घेतलं पाहिजे आणि हे फार कठीण काम आहे जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणावर बघता. कारण बऱ्याच ठिकाणी जेव्हा लोकांना एखाद्या गोष्टीमध्ये सेटबॅक मिळतो तेव्हा ते मेंटली फिनिश होतात आणि मेंटली फिनिश झाल्यानंतर मोठा बिझनेस चालवणं हे काय सोपं काम नाही आहे. आणि मला वाटतं ती सर्वात मोठी आज क्रॉसिंग द रिव्हर और क्रॉसिंग द ब्रिज म्हणतात तशी चॅलेंज महाराष्ट्रीयन किंवा कुठच्याही उद्योजकाला घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि जे लोक मेंटली स्ट्रॉंग होऊन ह्याच्यावरती ओव्हरकम करू शकतील तेच लोक अशा प्रकारची भरारी झेपू शकतात. अगदी मनोज तिरोडकर सर, आज तुम्ही ABP माझा बरोबर मराठी बिग बॉस या कार्यक्रमामध्ये जो वेळ दिली त्यासाठी धन्यवाद. मनोज तिरोडकर सरांचा व्यवसाय आज जागतिक पातळीवरचा व्यवसाय आहे. सुमारे डायरेक्ट इनडायरेक्ट 50,000 लोकांना रोजगार उपलब्ध जो आहे तो त्यांच्या माध्यमातून करून दिला जातो आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज चित्र हे स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळतं की मराठी माणूस हा उद्योग व्यवसायात उत्तुंग असं यश मिळवू शकतो, कोणताही न्यूनगंड असण्याचं कारण नाही. फक्त सरांचा सल्ला आहे तो हाच की जो एक सामाजिक असं वातावरण आहे ते बदलण्याची गरज आहे. अपयश म्हणजे सर्व काही संपलं असं नसतं, त्यातून पुन्हा एकदा भरारी घेतली जाऊ शकते आणि उत्तुंगाचं यश जे आहे ते मिळवलं जाऊ शकतं आणि त्यासाठी असायला हवं ते आत्मिक धैर्य. आपण आज इथेच थांबणार आहोत सर, धन्यवाद आपण जी वेळ दिली त्यासाठी. थँक्यू.